आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. रविवारी शिरोळात शरीर सौष्ठव स्पर्धेचं आयोजन. ओंकार अरुण मानेगावडे यांची माहिती. शिरोळच्या श्री हनुमान तालीम मंडळानं हनुमान श्री शरीर सौष्ठव स्पर्धेचं आयोजन केलं आहे. या स्पर्धा रविवारी 8 एप्रिल रोजी संध्याकाळी 6 वाजता शिरोळच्या पद्मराजे विद्यालयाच्या मैदानात होणार आहेत. माहिती देताना ओंकार मानेगावडे म्हणाले, या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी महसूल मंत्री आणि भाजपाचे नेते चंद्रकांतदादा पाटील, खासदार संजय काका पाटील, आमदार सुरेश हळवणकर, आमदार अमल महाडिक, खासदार राजू शेट्टी, आमदार उल्हास पाटील व अन्य प्रमुख उपस्थित राहणार आहेत. यावेळी शिरोळ विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे नेते गणपतराव पाटील, अक्षय आलासे, नवनाथ पुजारी, शशिकांत पुजारी, कुमारी आर्या, सुनील माने यांचा सत्कार केला जाणार आहे. स्पर्धा पाहण्यासाठी शिरोळात रविवारी सायंकाळी यावं असं आवाहन त्यांनी केलं आहे. हनुमान तालीम शिरोळ या मंडळातर्फे दिनांक 8 एप्रिल रोजी शिरोळ येथे पद्मराजे विद्यालय क्रीडांगणावरती भव्य राज्यस्तरीय निमंत्रित शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन केलेलं आहे. कैलासवासी राजाराम दरी मानेवडे यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशन व न्यू कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डिंग असोसिएशन यांच्या मान्यतेने ही स्पर्धा घेण्याचे आयोजले आहे. या स्पर्धेचे भव्य आकर्षण म्हणून आपण या स्पर्धेचे बक्षिसे 3 लाखांची केलेली आहे. तसेच या स्पर्धेसाठी आपल्या निमंत्रित खेळाडूमध्ये नामवंत खेळाडू, महाराष्ट्रातील सर्वात नामवंत खेळाडू आपण निमंत्रित केलेले आहेत. त्यामध्ये सुमित जाधव, मिस्टर इंडिया किरण पाटील, मिस्टर युनिवर्स परत जगदीश लाड, सत्येंद्र सिंग, रोहन दुरी, तसेच सागर कात्रोटे यासारखे नामवंत खेळाडू आपल्या स्पर्धेसाठी हजर राहणार आहेत, पार्टिसिपेट करणार आहेत. तरी या स्पर्धेसाठी आपल्या तालुक्यात प्रथमतः ही स्पर्धा होणार असून या स्पर्धेसाठी सर्व प्रेक्षकांनी, नवीन खेळाडूंनी या स्पर्धेचा आनंद घ्यावा ही आमच्या मंडळातर्फे व माझ्या वैयक्तिक माझ्या गावडे परिवारातर्फे सर्वांना आमंत्रण आहे. तसेच हनुमान श्री या स्पर्धेचे टायटल राहणार आहे. या स्पर्धेसाठी सत्कारमूर्ती म्हणून आपण माननीय श्री गणपतराव पाटील जयसिंहपूर भूषण पुरस्कार यासाठी आपल्या मंडळातर्फे जाहीर सत्कार करत आहेत. तसेच नूतन उपनगराध्यक्ष पुरुद्वार नगर परिषद माननीय श्री अक्षय आलासे यांचाही सत्कार आपण आयोजलेला आहे. तसेच गावातील एक सामाजिक कार्यात तत्पर राहिलेली व खेळाडू म्हणून एक चांगलं काम कार्यरत असलेली खेळाडू माननीय श्री नवनाथ पुजारी, शशिकांत पुजारी व आर्या सुनील माने यांचाही सत्कार आपल्या मंडळातर्फे आपण आयोजलेला आहे. तसेच या स्पर्धेसाठी आपल्या ही स्पर्धा कोल्हापूर सांगली जिल्ह्यात एक नामवंत स्पर्धा म्हणून नावाजलेली आहे. तसेच सर्व कोल्हापूर, सांगली व कर्नाटक सीमेवरील सर्व प्रेक्षक आवर्जून या स्पर्धेसाठी येणार आहेत. तरी सर्वांची बसण्याची व्यवस्था आम्ही ग्राउंडवरती चांगल्या पद्धतीने केलेली आहे. जवळपास 10 ते 15 हजारच्या वरती माणसं व्यवस्थित खुर्चीवरती बसतील, बघू शकतील. सामन्याचे नियोजन अगदी व्यवस्थित झालेलं आहे.